नमस्कार मित्रो, ई पीक पाणी आजपासून सुरू झालेली आहे. आपल्या शेतातल्या पिकाची नोंदणी आपल्या सातबाऱ्यावरती तुम्ही स्वतःच करायची आहे, ते बी तुमच्या शेतात जाऊन. तर आपल्या मोबाईलवरती ई पीक पाहणी फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये करता येते. कशा पद्धतीने करायची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तुम्हाला ई पीक पाहणी कशी करायची, माहिती अपलोड कशी करायची, त्याचबरोबर जर चुकीची माहिती बदल कशी करायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी आहात, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढे येणार आहेत. चला, आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणीचा लोगो पाहू शकता. ज्यांनी इन्स्टॉल केला असेल त्यांनी इन्स्टॉल अपडेट येईल, आणि ज्यांनी नवीनच करत असाल त्यांनी ई पीक पाहणी ओपन इन्स्टॉल करायचं आहे. इथे मी ऑलरेडी आहे त्यामुळे अपडेट करतो. तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर इथे ओपन करा. यानंतर पहा, इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. पुढे पुढे सरकवायचं आहे. इथून तुमचा महसूल विभाग सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये पहा, तुमचा जो काही विभाग आहे, जिल्हा कोणत्या विभागात येतो तो विभाग सिलेक्ट करा. त्यानंतर पहा, पुढे बाण आहे त्यावरती क्लिक करा. आता पहा, इथे दोन ऑप्शन आहेत. शेतकरी म्हणून लॉग इन करा या पहिल्या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, खातेदार निवडा यामधून आपल्याला खातेदार निवडू शकता. गेल्या वर्षी जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर इथून तुम्ही जो खातेदार निवडला होता या मोबाईलवरती तो खातेदार इथून निवडू शकता. यानंतर पहा, जर आपल्याला नवीन खातेदार जोडायचा असेल तर खालती पहा, नवीन खातेदार नोंदणी करा संकेतदार विसरलात याच्या खालती आहे, तिथून नवीन खातेदार नोंदणी करू शकता. उदाहरणार्थ कसा, नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करा. तुमचा विभाग, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. यानंतर पुढे पान आहे त्यावरती क्लिक करा. इथे तुमचा पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून इथे तुमचा गट क्रमांक शोधू शकता. तर तुम्ही कोणताही एक तुमचा खाते क्रमांक इथे टाईप करा आणि शोधा यावरती क्लिक करा. गट क्रमांकवरती क्लिक करा, खाते क्रमांक टाईप करा, शोधा यावरती क्लिक करा. यानंतर पहा, खातेदार निवडा या ऑप्शन येऊन जाईल. इथे तुमचं नाव आलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे. यानंतर खालील खाते क्रमांक तपासा ऑप्शन येईल, त्यापैकी तुमचा खाते क्रमांकावरती क्लिक करायचा आहे. पुढे बाण वरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नवीन खातेदार इथे निवडू शकता आणि सिलेक्ट करायचा आहे. आता इथे 4 अंकी संकेतांक विसरलात यावरती क्लिक करा. तुमचा जो काही संकेतांक क्रमांक आहे तो तिथे भरायचा आहे. यानंतर पुढे जा यावरती क्लिक करा. त्यानंतर पहा, आपल्याला इथे आता कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड असा ऑप्शन आहे. तर इथे पहा, तर आता आपल्याला पीक माहिती नोंदवा म्हणजे पीक पाणी नोंदवायचे आहे. पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करून नोंदवू शकता. बांधावरची झाडेवरती बांधावरची झाडे नोंदवू शकता. आता आपल्याला पीक माहिती नोंदवायची आहे. उदाहरणासाठी मी सांगतो, पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करा. इथून तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे, गट क्रमांक निवडायचा आहे, जमिनीचं क्षेत्र ॲटोमॅटिकली येऊन जाईल, यामधील पोट खराब किती आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. पोट खराब नसेल तर टाकू नका. हंगाम इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. संपूर्ण वर्ष की खरीप, तर खरीपवरती क्लिक करा. म्हणजे आता संपूर्ण वर्षाचं पीक असेल तर संपूर्ण वर्ष, खरीप म्हणजे आता पावसाळी चालू आहेत ते. त्यानंतर पहा, पिकाचा वर्ग यामधून आपल्याला निर्बिळ पीक, मिश्र म्हणजे अनेक पीक घेतलेलं असाल एकाच शेतात, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक, जे काही घेतलेलं आहात ते क्लिक करायचं आहे. उदाहरणासाठी निर्बिळ पीक म्हणजे एकच पीक घेतलेलं आहे. निर्बिळ पिकाचा प्रकार यामधून तुम्हाला पीक की फळबाग, तर पीक सिलेक्ट करा. पिकांची झाडांची नावे, आता यामध्ये तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहात, ज्वारी, बाजरी, धान, भुईमूग, जे काही घेतलेलं आहात इथे वाचू शकता. नाचणा वगैरे आहे. तुम्हाला तुमच्या शेतात कोणतं पीक घेतलेलं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ भुईमूग. त्यानंतर पहा, किती क्षेत्र तुम्ही हे पीक घेतलेलं आहात. पूर्ण क्षेत्र घेतलेलं असाल तर इथे टिकमार्क करा, पूर्ण क्षेत्र येऊन जाईल. यापैकी थोडं क्षेत्र घेतलेलं असाल तर थोडं क्षेत्र इथे टाकू शकता. यानंतर पहा, सिंचन पद्धतीमधून तुमचं कोणतं सिंचन घेतलेलं आहात. उदाहरणार्थ पहा, इथून जर तलाव असेल तर तिथं सिंचन पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारचे सिंचन जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अजलसिंचित जर सिलेक्ट केला असेल तर सिंचन पद्धती काही येणार नाही. लागवडीचा दिनांक इथे टाईप करायचा आहे. कॅलेंडर मधून कोणत्या तारखेला तुम्ही लागवड केलेला आहात ती तारीख इथे नमूद करा. पुढे जावरती क्लिक करा. यानंतर आपल्याला 2 छायाचित्र घ्यायची आहेत. तर पाहू शकता 2 ऑप्शन आलेला आहे, छायाचित्र आणि छायाचित्र 2. तर 2 फोटो आपल्याला मारायचे आहेत. उदाहरणासाठी 1 छायाचित्र क्रमांकावरती क्लिक करा. यानंतर पहा, इथे तुम्हाला तुमच्या पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकांच्या मध्यापासून किती दूर आहात ते इथे देण्यात आलेलं आहे.
कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा असं इथे माहिती देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यावरती क्लिक करा आणि यानंतर तुमच्या असा फोटो घ्यायचा आहे. पाहू शकता, बरोबर टिकमार्क वरती क्लिक करा. यानंतर पहा इथे तुमचा निवडलेला सर्वे गट क्रमांक अंतर किती मीटर आहे ते आलेलं आहे. छायाचित्र 2 वरती सुद्धा क्लिक करा. आणखीन एक फोटो तुम्हाला घ्यायचा आहे, त्यानंतर बरोबर अशी टिकमार्क करा. मित्रो, तुम्हाला एक सूचना आहे, आपण जर ई पीक पाहणी करत असाल तर आपल्या अक्षांश रेखांश जो येतो म्हणजे आपल्या शेतातच जाऊन तुम्ही अक्षांश रेखांश करा, दुसरीकडे जाऊन करू नका, कारण तोच अक्षांश रेखांश तिथे येणार आहे. 50 मीटरचं अंतर तरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर बरोबर अशी टिकमार्क करा. यामध्ये आता तुमचा फोटो वगैरे खालती पाहायला भेटत आहे. वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक आहे अशा पद्धतीची माहिती आहे. इथे पाहू शकता डिक्लेरेशनला टिकमार्क करायचं आहे आणि पुढे जायचं आहे, किंवा चुकीचं असेल तर रद्द करा. आता पुढे जायावरती क्लिक करा. आता पहा पिकाची माहिती साठवलेली आहे आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे, यावरती क्लिक करा. आता मित्रो पहा, इथे तुम्हाला पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. इथे पहा तुम्ही पिकाची माहिती भरलेला आहात, ती तुम्हाला पिकाची माहिती 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता. त्यामुळे इथे दुरुस्ती करा किंवा नष्टसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने तुमची ई पीक पाहणी करायची आहे. यानंतर पहा इथे अपलोडवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा डाटा जर ऑफलाईन नोंद केला असाल तर अपलोड करू शकता. पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करून तुमची पीक माहिती मिळवू शकता. अशा पद्धतीने तुमच्या पिकाची ई पीक पाहणी या ॲपमधून करायची आहे, आजपासून सुरू झालेली आहे. तर मित्रो, अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरती आपल्या शेतातील पिकाची नोंदणी करायची आहे. ही ई पीक पाहणी केल्यानंतर आपल्या 7/12 सुद्धा ही पिकांची माहिती येते. ऑनलाईन घर बसल्या मोफत तसेच सहीचा 7/12 कशा पद्धतीने काढायचा त्याचा व्हिडिओ हा व्हिडिओ संपताच इथे प्ले करून पाहू शकता. मित्रो, ई पीक पाहणीचे फायदे आणि तोटे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसतील तर हा व्हिडिओ संपताच इथे तुम्हाला प्ले करायचा आहे, तो व्हिडिओ पाहून फायदे तोटे जाणून घ्या. धन्यवाद.